मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्याकडून होणाऱ्या अन्यायापासून न्याय मिळण्याबाबत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की आम्ही जळोद तालुका शिरपूर येथील आश्रमशाळेतील कर्मचारी असून संस्था चालकांच्या मनमानी कारभाराला व आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला कंटाळलो आहोत. त्यासाठी न्यायासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देत आहोत. संस्था चालकाच्या आडमुठे धोरणांमुळे आम्हाला अजून 4-5 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. जो संस्थेला पैसे देईल, कोऱ्या कागदावर सह्या देईल, खोट्या हजेऱ्या भरून संस्थेचा फायदा करेल त्याचाच पगार आम्ही काढू, अशा संस्था चालकाच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. या निवेदनाच्या प्रति धुळे जिल्हाधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे, आदिवासी विभाग नाशिक, स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर संघटना आदी ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर जळोद तालुका शिरपूर येथील आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. आणि तक्रारावर सही केली नाही तर तुम्ही संस्थेच्या विरोधात आहेत असे बोलून यांना धमकवण्यात आले. त्याची तक्रार 23/7/2020 रोजी आम्ही प्रकल्प कार्यालय व कलेक्टर ऑफिस या ठिकाणी दिली होती. त्या अनुषंगाने श्री जाधव साहेब मी निलंबन असताना शाळेत गेले आणि शाळेत चौकशी केली असता सत्र कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लिहून दिले की आम्ही 23/7/2020 रोजी केलेली तक्रार ही सत्य असून त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. तरी देखील प्रकल्प कार्यालयाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. सूडबुद्धीने उलट माझ्यावर कारवाई करण्यात आली. तदनंतर त्या ठिकाणी प्राथमिक मुख्याध्यापक जे माझ्यापेक्षा कनिष्ठ असून आणि मी स्वतः मुख्याध्यापक असून मला त्या ठिकाणी डावलण्यात आलं आणि खोटे आरोप लावून माझ्याकडून राजीनामा घेऊन घेण्यात आला. आणि त्याचबरोबर आता गेल्या मे महिन्यात ते जून महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचं पत्र संस्था चालकांनी प्रकल्प कार्यालयाला दिलं असता प्रकल्प कार्यालयाने सर्व कर्मचाऱ्यांचे पगार रोखले तर का की भावसार सरांच्या तक्रारीवर तुम्ही सह्या केल्या नाहीत म्हणून तुमच्या सर्वांचे पगार रोखण्यात आलेले आहेत असं पत्र या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि गेल्या जून महिन्यापासून तास तागायत आमचा पगार झालेला नाही. सर्व शाळेंचा पगार अदा करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आज तक्रार देण्यात आलो असता प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की 3 दिवसांमध्ये तुम्ही केलेल्या तक्रारीचं आम्ही निर्वाहन करू. त्यानंतर जर त्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण किंवा आत्मदहनाचा इशारा येत्या काळात आम्ही 7 दिवसाच्या आत देत आहोत. माननीय प्रकल्प अधिकारी खाडपे साहेब यांना आमची जे काही समस्या होत्या, आमचं इतर शाळेचं काही वेतन अदा झालं आणि आमचं शाळेचं कारावून गेलं, या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं. तसंच आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचं पण आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. तर या प्रत्येक गोष्टी साहेबांनी ऐकून घेतल्या आणि त्यांनी त्या तात्काळ 3 दिवसांमध्ये सोडवू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जर आमच्या समस्या सोडल्या नाहीत तर आम्ही येत्या 3-4 दिवसात प्रकल्प कार्यालयामध्ये आम्ही उपोषणाला बसू किंवा आत्मदहन करू.